बघा मणिपूरला, हरियाणामध्ये, राजस्थानमध्ये, दिल्लीच्या काही सीमांवरती दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हरियाणात दंगली झाल्या, मणिपूरमध्ये सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे काही गुरुजी मंडळ हे तणाव निर्माण करत आहे. या राज्यालासुद्धा दंगलीची आग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण या राज्याची जनता सुज्ञ आहे. ही अशा प्रकारच्या कोणत्याही कटकारस्थाला बळी पडणार नाही. प्रश्न तो नाही आहे, प्रश्न तुमच्या विकृतीचा आहे. पाठीशी घालण्याकरता तुम्ही गुंडांना पाठीशी घालताच आहात, तुम्ही भ्रष्टाचारांना पाठीशी घालताच आहात, तुम्ही भ्रष्टाचारांच्या आजूबाजूला बसलेलाच आहात. ज्यांना तुम्ही तुरुंगात टाकायला निघाला होता, चक्की पिसिंग, ते तुमचे सहकारी आहेत मंत्रिमंडळातले. पाठीशी काय घालत आहे, खिशात घालून फिरत आहे, हृदयात आहेत तुमच्या ते. याच्यावर विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आपली भूमिका घेतलेली आहे की ते नक्की काय बोललेत त्याची चौकशी केली जाईल आणि त्याच्यावर पुढील कारवाई केली जाईल. आता काही लोकांना सकाळी उठल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये जसं संताजी धनाजी दिसायचे तसे एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी दिसतात, त्याच्यामुळं हा पोटसूळ आहे. मला असं वाटतं की आजच्या चांगल्या दिवशी जे सर्वसामान्य लोकांना केंद्र शासनानं भेट दिलेली आहे त्या दिवशी या ठिकाणीवर बोलणं मला उचित वाटत नाही आणि मी ऑलरेडी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पुढील 15 वर्ष अशाच पद्धतीच्या पत्रकार परिषद व्हावेत आणि टीका करणारे कायमस्वरूपी विरोधातच बसावेत.